संयुक्त ताराबाई पार्थ यांच्यातर्फे तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शुभ विजय सावंतकर, संस्थापक संयुक्त ताराबाई पार्थ, कार्यकर्ते अक्षय कुमार कदम, सौरभ दुतडा, राहुल गव्हाणे, सईद शेख. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहे आणि हे वर्ष आहे 2023 वर्ष, हे शिवराज्य अभिषेकाचं 350वं वर्ष सुद्धा आहे. तर या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सूचनेच्या अनुषंगाने पूर्ण राज्यभरामध्ये सर्व कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. आपलं भाग्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे की आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये किंवा या भागामध्ये शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे आणि महाराजांचं शौर्य आहे, महाराजांचे धैर्य आहे, महाराजांचं सर्व प्रशासन आहे ते या भागाने बघितलेलं आहे. सकाळी तुम्ही पन्हाळा किल्ल्यावरती जाऊन आलो, त्या ठिकाणी सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि जे राज्यभरातून ज्या वेगवेगळ्या ज्योती येत आहेत त्या जवळपास 1200 वरती ज्योती सुद्धा त्या ठिकाणी ज्योती घेऊन युवक आलेले होते. तर एक आजचा दिवस आहे तो एक अभिमानाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि महाराजांनी जे जे काही प्रशासनामध्ये घालून दिलेले नियम होते किंवा मी तर असं म्हणेन की आपला भाग प्रगत असण्याचं कारण तेच आहे की महाराजांचे संस्कार आणि महाराजांचा अभिमान आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्या पद्धतीने सर्वजण एक चांगल्या पद्धतीने नागरिक म्हणून या ठिकाणी वावरत आहेत. तर महाराजांनी जे काही ध्येय धोरणं दाखवून दिली किंवा जे काही महाराजांचे प्रशासनामधले संस्कार होते ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याचाही आजचा संकल्प आपण आजच्या दिवशी करायला हवा आणि सर्वजण या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभारी व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रात गंगोत्री निर्माण करणारे डॉक्टर संजय डी पाटील, बहुआयामी संयमी कर्तृत्ववान डॉक्टर संजय डी पाटील, डीवाय पाटील शिक्षण समूहाला एक वेगळा आयाम व नवी उंची देणारे डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डीवाय पाटील ग्रुप, डॉक्टर डीवाय पाटील प्रतिष्ठान, डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूशन, डीमेट टू बी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर,
डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अकोली पुणे अँड डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे.